सिडको भूखंड असताना 40 कोटी, तलाव शिशुभ करण्यासाठी 14 कोटी, नवीन बाजारपेठेचे बांधकाम 15 कोटी, किराणासाठी 10 कोटी, उद्यानासाठी पहिल्यांदा वाढवलं 5 वर्षात, साहेब हे भांगे ना तुम्हाला साहेब, मॅडम तुमचं पण ऐकत नाही का? 2 मिनिट आपण कशाला थांबायचं? शिक्षणासाठी 21 कोटी तरतूद ठेवण्यात आलेली आहे. नाही नाही हो, आम्ही कल्याण महिला विकास नाही आम्हाला नाही चालणार. असं कसं तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री मुद्द्यांचं ऐकताय? इथल्या सन्माननीय आमदारांचं काम नाही, एका भाजपचं तुमचं बजेट आहे. नाही नाही मॅडम, तुमचं पण ऐकलं नाहीये मॅडम, तुम्ही दाखवताय तरी हे असं नाही चालणार. भारतीय नाही ओके साहेब, बरोबर नाही पेन्शन, भविष्य निर्वाह निधी, बाह्य यंत्रणेद्वारे सेवा इत्यादी 41 कोटी. आम्ही पण ट्रस्टी असं कसं चालणार? आम्ही ट्रस्टी नाही आहोत का? माझं म्हणणं आहे चालणार नाही, आम्हाला काही चालणार नाही. अरे क्या अन्ना, अर्थसंकल्प आज महापौरांकडे देण्यात आला आहे, तसेच जनतेच्या त्या रूपाने भरलेला पैसा शिक्षणावर 21 कोटी 9 लाख, माझं 29 कोटी, वापर मॅडम वैद्यकीय आरोग्य सेवा आमची विनंती कोटी, मॅडम संबोधन की नाही, पाणी पुरवठा मुख्यमंत्री मोदयांचं नाव घेताना आपण संबोधन या गोष्टीचा शिडको असताना
करण्यासाठी 40 कोटी, रोजगार हमी महाराष्ट्र शिक्षण भर 180 कोटी, इतर विभागाकरिता 152 कोटी, असे 1499 कोटी सगळ्यांना हमी। आम्ही आम्हाला सभात्याग करायची परवानगी द्या, आम्ही सभात्याग करतो। सभात्याग करायची परवानगी द्या, आम्ही तुमच्या परवानगी। सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की महत्वाच्या तत्वज्ञानी वाचता धोरण महापौर निवासस्थान बांधकामासाठी आपण 12 कोटी तत्वज्ञान केलेले आहे। माता रमाबाई आंबेडकर सामाजिक केंद्र उभारण्यासाठी 5 कोटी, स्वराज्य मनपा प्रशासकीय इमारती करता 40 कोटी, प्रभाग कार्यालय बांधकामासाठी 12 कोटी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी 10